सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी चवळमध्ये आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये 5 फुटाचं अंतर ठेवून आपण रूट मार्च केलेला आहे, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी. लोकांमध्ये काही लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, ज्या अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत जसं किराणा दुकान आहे, दूध आहे, भाजीपाला आहे, यांच्याबद्दल टायमिंगबद्दल काही लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, त्याच्याबद्दल जनजागृती करणे. प्लस काही भागामध्ये असे प्रकार झालेले आहेत, काही रस्ता अडवणूक करणे असे प्रकार झालेले आहेत, तर त्यासाठी लोकांना एक मेसेज देणे की कोणीही रस्ता अडवणार नाही, कुठल्याही फळ विक्रेत्याला, भाजी विक्रेत्याला किंवा कुठल्याही इतर इसमाला कुठल्याही भागामध्ये येण्यास मज्जाव करणार नाही. तशा प्रकारचे आपण 2 गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत, धार्मिक भावना दुखवणारे 2 गुन्हेसुद्धा आपण दाखल केलेले आहेत. अशा प्रकारची जनजागृती करण्यासाठी आजचा रूटमार्च आम्ही काढलेला होता. मीडियावरही आमचं बारीक लक्ष आहे. सायबर सेल जळगाव प्लस भुसावळमधील प्रत्येक पोलीस स्टेशन हे सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा इतर माध्यमं असतील, यांच्यावर पोलिसांची खूप बारीक नजर आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही मागच्या 2 दिवसामध्ये आपण 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते लोक सध्या जेलमध्ये आहेत. तर कृपया सगळ्या नागरिकांना विनंती आहे की कोणी धार्मिक भावना बडकावणारे किंवा असल्या प्रकारचे वाद निर्माण करणारे व्हिडिओ, पोस्ट, फोटो किंवा मेसेजेस कोणीही व्हायरल करणार नाही. पोलिसांचं खूप बारीक लक्ष आहे, कारवाई 100% होणार. सर, 2 दिन बाद मुस्लिम समाज के नमाज है शबे बरात करके, तो इसमें मुस्लिम लोग रात में नमाज के बाद कब्रस्तान जाते हैं, इसके ऊपर आप की कुछ प्रतिक्रिया? नहीं, याबाबतही याच्या आधीच सगळ्या मुस्लिम बांधवांच्या मंडळी आहे त्यांची, त्यांना आपण मेसेजेस दिलेले आहेत. प्रत्येक मशिदीमध्ये आपण ऐलान करतो आहे की कोणीही त्यासाठी बाहेर पडणार नाही आणि लेखी सूचनाही प्रत्येक मशिदीमध्ये प्रत्येक मौलाना आणि प्रतिष्ठित नागरिकांना देण्यात आलेला आहे. 150 प्रत्येक मशिदीमध्ये आपण नोटीस देण्यात आलेली आहे, त्यानुसार त्यांनाही आवाहन करण्यासाठी सूचना केलेली आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्येच नमाज अदा करायची आहे, कोणीही कुठल्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडणार नाही. सर्व भुसावळवाशांनाही माझा नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण कोरोनाविरुद्धची लढाई फार जोमाने लढत आहोत. त्या लढाईला आपण निश्चितपणे त्यामध्ये यशस्वी होणार आहोत. परंतु यामध्ये मी आणखी आपल्या भुसावळवाशियांना जे आम्ही इथे पाहतो, ज्यावेळेस आम्ही दौऱ्यावर फिरतो गावांमध्ये, त्यामध्ये लक्षात येतं की आजही आपले जे नागरिक आहेत ते सकाळी भाजीपाला घेण्यासाठी किंवा किराणा दुकानावर माल घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आपण सर्व दुकानदारांनाही सूचना दिलेल्या आहेत की किराणा दुकान आणि भाजीपाला हे दिवसभर सुरू राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सकाळी 10:00 फक्त गर्दी करायची, नंतर त्यांना माल मिळणार नाही अशी भावना ठेवू नये. दुकानं दिवसभर उघडे असतील आणि त्यांनी आवश्यक असलेला माल त्यांच्या सोयीनुसार त्यांनी तिथून घ्यावं, जेणेकरून दुकानदारांमध्ये, दुकानदारासमोर किंवा दुकानात किंवा भाजीपाल्याच्या स्टॉलसमोर गर्दी होणार नाही. हे एक महत्त्वाचं आहे की जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग ह्या कोरोनावर एक रामबाण उपाय आहे ह्याची सर्वांनी जाणीव ठेवावी. आणि आपल्याला समजा ह्यातून वाचवायचं असेल, आपल्या समाजाला जर वाचवायचं असेल, तर आपण घरात बसणे ही अतिशय आवश्यक आहे. दुसरं बाब अशी आहे की स्वस्थान दुकानात, आता स्वस्थान दुकानदारांमार्फत आपण संबंधित कार्डधारकांना धान्य वितरण करण्यास 1 तारखेपासून सुरुवात केलेली आहे. ती 1 महिन्यासाठी त्यांचा जो रेग्युलर कोटा आहे तो त्यांना मिळणार आहे. सर्व दुकानदारांनाही आपण सूचना दिलेली आहे की हा माल आपण तात्काळ उचलावा आणि संबंधित ग्राहकांना
तो त्यांनी वितरित करावा. ग्राहकांनाही लक्षात घ्यावं की त्याच्यासाठी काही वेळ दिलेली नाही आपण, की 10 आतच त्यांनी माल उचलावा. त्यासाठी सुद्धा हे दुकान आपण दिवसभर उघडे ठेवणार आहोत. त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा दुकानदारांनी दुकानाच्या पुढे, स्वच्छता दुकानाच्या पुढे सुद्धा गर्दी करू नये. त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि आपापला माल त्यांना मिळणारच आहे. जर काही मिळत त्यासाठी आम्ही आमच्या तलाठी, सप्लाय इन्स्पेक्टर यांची टीम नेमून आपण दुकानदाराची तपासणी करत आहोत की त्या ठिकाणी त्यांना काय अडचणी येत आहेत नागरिकांना, आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अन्नधान्यापासून ते वंचित राहणार नाही याची आपण दखल घेत आहोत. सर, काही दुकानदार दुकानच उघडत नाही, ज्यांनी आता ज्यांना आपण माल भरायचं आहे, त्यापैकी काही लोकांनी दुकानदारांनी ऍक्च्युली चलन पास करून धान्य भरून घेतलेलं आहे, त्या ठिकाणी दुकानं उघडे आहेत. पण जे दुकानदारांनी धान्य भरलेलं नसेल त्यासाठी आम्ही त्याचा आढावा घेतो आणि त्या दुकानदारांना उद्या पूर्ण दुकानदार धान्याचे पैसे भरतील आणि माल उचलतील याची आम्ही खबरदारी घेऊ. बरं, तर याच्यामध्ये ज्या लोकांकडे राशन कार्ड आहे त्यांना तुम्ही धान्य मिळणार आहे, परंतु असे काही लोक ज्यांच्याकडे राशन कार्डच अवेलेबल नाही, त्याच्याकरता काय आपल्या गव्हर्नमेंटचे प्रोव्हिजन आहे? नाही, आजच्या डेटला आपल्याकडे जे कार्ड तो वेगळा विषय राहील. आज आपल्याकडे जे कार्ड धारक आपल्याकडे पॉसवर आलेले आहेत त्या लोकांना आपण धान्य देण्याची आपली पहिली जबाबदारी आहे, त्याप्रमाणे आपण धान्य वितरित करणार आहोत. बरं, यामध्ये शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं की निःशुल्क धान्य येणाऱ्या काही दिवसात देणार आहे, त्यात कशा पद्धतीने वितरित करणार आहे किंवा केव्हा करणार आहे त्याबाबत नक्कीच आपल्याला त्या संबंधातले डायरेक्शन मिळतील. ते धान्य कोणाला द्यायचं आणि कशा प्रकारे द्यायचं याचं सविस्तरपणे आपल्याला गाईडलाईन असतील, त्याप्रमाणे आपण त्याचं वितरण नक्कीच करू, त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही असं माझा विश्वास आहे. सर, आता झाला एक सर्वसामान्याचा विषय, परंतु आता सध्या भुसावळ शहरामध्ये पेन्शनरची संख्या जास्त आहे. पेन्शन घेणारे असतील किंवा दैनंदिन काही बँकेचे व्यवहार करणारे लोक असतील, हे सुद्धा बँकेमध्ये गर्दी करतात, तर यांच्याकरता काही शासनाने काही कार्यक्रम तयार केलेला आहे का की घरपोच यांना सेवा मिळू शकेल अशी? नक्की, शासनाने या आता जी बँकेमध्ये गर्दी होते त्यावर एक चांगला उपाय काढलेला आहे की आपल्याला एक पोस्टमनचा नंबर दिला जाईल. त्या पोस्ट ऑफिसच्या नंबरवर आपण जर कॉल केला तर आपल्याला जे पैशाचे अमाऊंट आहे त्यासाठी संबंधित पोस्टमन तुमच्या घरापर्यंत येईल, दारापर्यंत येईल, आणि तुम्हाला त्या ठिकाणीच तुमचं आधार कार्ड बेसवर तुम्हाला पेमेंट त्या ठिकाणी करण्यात येईल. 25,000 त्याला मर्यादा आहे. आपण 25,000 गरजा भागवण्यासाठी जे पैसे लागतील तर ते पैसे तुम्हाला पोस्टमन मार्फत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती अशी की बँकेपुढे किंवा पोस्टापुढे गर्दी करण्यापेक्षा त्या नंबरवर कॉल केला. हा नंबर आम्ही आता पूर्ण रिक्षामार्फत आम्ही अनाउन्सिंग करत आहोत, त्याचा आपण सगळ्या नागरिकांना नक्कीच फायदा घेऊ. त्याच्यामध्ये फक्त पोस्ट, सरकारी बँका, प्रायव्हेट बँका, त्याचं काही वर्गीकरण केलं की सर्व त्यामध्ये लागू आहे? प्रायव्हेट आणि पोस्ट सरकारी बँकेत ज्या ठिकाणी एटीएम आहे, ज्यांचा आधार कार्डचे नंबर जोडलेले आहे, त्या सर्वांना त्या ठिकाणी पेमेंट मिळणार. हमारे मोमबत्ती नगर वासियों की तरफ से हमने ये सैनिटाइजर मारने का ये करें, और अगर किसी को जरूरत हो तो हम इसको उनको भी ये घर में उपलब्ध कर रहे हैं. अभी भी हमारे मोहल्ले का वाला देख सकते हैं कितनी गंदगी है. ये है अभी सैनिटाइजर का, हमने ये दोपहर से मारे हैं तो 3.5 घंटे में पूरा कम्प्लीट हुआ है. और ऐसी अभी इंशाल्लाह आगे भी हम ये कदम उठाएंगे. ये हमारे मोमबत्ती नगर के इरफान भाई, अहमद भाई, तौसीफ भाई, असलम चाचा, फिरोज चाचा, अच्छू भाई, रवीज भाई, मोइन, अफसर अली, नासिर खान, इनके सब ही हमारे, इन्होंने हमारे यंग गुरवे कादरी, इनके तरफ से ये सब मेहनत की गई. आपल्या सगळ्यांना आपल्या ऑफिसेसच्या भिंती, टेबल, खुर्ची हे निर्जंतुक करण्यासाठीचा एक साधा सोपा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते. माझ्याकडे हे हायपोक्लोराईड सोल्युशन आहे, हे हॉस्पिटल्समध्ये निर्जंतुकीकरणासाठी वापरलं जातं. 1 लिटर पाणी मी घेते, या 1 लिटर पाण्यामध्ये माझ्याकडे ही सिरिंज आहे, याच्याने मोजून घेईन. तुमच्याकडे जर आपल्याकडे घरी औषधं
मोजून घेण्यासाठी कप असतो, तो जर कप असेल तर आपण त्याच्याने सुद्धा घेऊ शकता. याच्याने मी 20 ml इतकं हायपोक्लोराईड सोल्युशन या पाण्यामध्ये टाकणार आहे. ही 10 ml ची सिरिंज आहे. हे या पद्धतीमध्ये हायपोक्लोराईड सोल्युशन माझं तयार झालेलं आहे. आता या सोल्युशननी मी याच्यामध्ये कपडा भिजवून जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या भिंती, ग्लास, टेबल किंवा खुर्ची पुसणार आहे त्यावेळेस शक्य असेल तेव्हा ग्लोव्सचा वापर करूया. आपल्याकडे डिस्पोजेबल ग्लोव्स असतील तर ते वापरा. हे हातामध्ये घालायचे आहेत, याच्यामध्ये कपडा बुडवायचा आहे आणि हे आपण पूर्ण स्वच्छ करू शकता. माझ्याकडे जर हायपोक्लोराईड सोल्युशन नसेल तर मी हे हायपोक्लोराईड सोल्युशन ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून बनवू शकते. माझ्याकडे ही एक काळेपेटीची रिकामी डबी आहे. या डबीमध्ये आम्हाला ब्लिचिंग पावडर या पद्धतीमध्ये ही डबी बडवून पूर्ण जितके मावे इतके ब्लिचिंग पावडर घ्यायची आहे. मी आधी घेतल्याप्रमाणे 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये एवढी डबी भरून असलेली ब्लिचिंग पावडर टाकायची आहे. ती पूर्ण हलवल्यानंतर मला 1 लिटर 1% हायपोक्लोराईड सोल्युशन तयार मिळेल. हे सोल्युशन मी 24 तासासाठी एका बाटलीमध्ये भरून घेऊ शकते. हे तयार झालेलं सोल्युशन माझं मी साधं 1 लिटर पाणी घेईन आणि त्याच्यामध्ये याच्यामधनं 20 ml हायपोक्लोराईड सोल्युशन याच्यामध्ये टाकेन. त्यानुसार मला पुसण्यासाठी जे पाणी आवश्यक आहे ते पाणी माझं तयार होईल. मग त्याच्यामध्ये मी जसं आधी सांगितलं आहे त्याप्रमाणे हे ग्लोव्स हातामध्ये घालायचे आहेत, त्याच्यामध्ये कापड भिजवायचं आहे आणि मग मी माझ्या टाईल्स, भिंती, टेबल टॉप किंवा खुर्ची हे पुसून काढायचं आहे. कॉम्प्युटरचं स्क्रीन देखील आपण याच्याने पुसला तरी जे कोरोना व्हायरसचे शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे आपल्याला व्हायरसेस या सर्फेसेसवर 24 ते 48 तास जिवंत मिळणार आहेत ते याच्याने साफसफाई केल्यानंतर निश्चितपणे पूर्ण मरून जातील आणि आपण जी बसणार आहोत ती जागा निर्जंतुक करण्यास मदत होईल. तरी सगळ्यांनी या पद्धतीमध्ये अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे, त्याचा अवलंब करावा आणि आपली काळजी घ्यावी. पालिका की ओर से जो वार्ड क्रमांक 23 में फवारनी की जा रही है सैनिटाइजर के हिसाब से. और दूसरा ये है कि अभी ये वार्ड चालू हुआ, अगला वार्ड हमारा जो 32 कोली विवेकन परिसर इधर भी जहाँ तक की गाड़ी जाएंगी वहाँ तक के नगर पालिका की तरफ से फवारनी करना है. इसी तरीके से नगर पालिका की ओर से हर वार्ड में फवारनी की जा रही है. जो वार्ड बाकी है उसकी भी नगर पालिका ने आश्वासन दी कि सभी तरफ से फवारनी हो जाएगी. City News, City News.